नमस्कार मित्रांनो, काव्यरसिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील भाषण व त्यांचा थोडक्यात जीवन परिचय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तरी आपण शांत चित्ताने ऐकावे ही विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म देशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 साली झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे आहे. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई तर वडिलाचे नाव रामजी होते. लहानपणीच आईचे निधन झाल्यामुळे वडील रामजी यांनीच त्यांचे पालनपोषण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी वडिलांनी मुंबईला स्थलांतर केले. मॅट्रिक व पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. उच्च शिक्षण त्यांनी अमेरिका व इंग्लंड येथे घेतले. यासाठी त्यांना महाराजा सयाजीराव गायकवाड व राजश्री शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली. उच्च शिक्षण घेऊन भारतात परतल्यावर त्यांनी सामाजिक कार्यात भाग घेतला. बाबासाहेबांचे सामाजिक कार्य. 20 मार्च 1927 महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह. 25 डिसेंबर 1927 मनुस्मृती या ग्रंथाचे दहन. 2 मार्च 1930 नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह. आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले. बाबासाहेबांचे राजकीय कार्य. लंडन येथे झालेल्या 3 गोलमेज परिषदेचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. पुणे 1 करार, स्वतंत्र मजूर पक्ष व शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री. हिंदू कोड बिलांची निर्मिती. यासारखे अनेक राजकीय कार्य त्यांनी केले. आणि सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. 3 वर्षे अवरात्र मेहनत घेऊन विविध देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून या महान देशासाठी त्यांनी सर्वांना न्याय देणारी जगातली सर्वात मोठी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे निर्माता म्हटले जाते. बाबासाहेबांचे शैक्षणिक कार्य. गोरगरीबाच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी 1946 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेचे मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज व इतरही अनेक कॉलेज आहे. आज यामध्ये 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सर्वसामान्यासाठी ज्ञानाचे दार त्यांनी खुले केले. बाबासाहेब म्हणायचे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, कास्ट्स इन इंडिया, थॉट्स ऑन पाकिस्तान, द अनटचेबल्स ही त्यातील काही नावे आहेत. मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत यासारखी वर्तमानपत्र व मासिक ही त्यांनी चालवली. बाबासाहेबांच्या कार्यावर मी आपणास थोडक्यात माहिती दिली. त्यांचे पूर्ण जीवनचरित्र व कार्य पाहिजे म्हटले तर 1 महिनाही अपुरा पडेल. अशा या महान मानवाचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे झाले. आणि आपल्या तेजाने जग दिपवून टाकणारा धगधगता सूर्य अस्ताला गेला. आजच्या दिवशी मला बाबासाहेबाविषयी एवढेच म्हणावे वाटते. घटना लिहिली अशी की चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही. घटना लिहिली अशी की चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही. ऋण बाबासाहेबांचे या जन्मात फिटणार नाही. ऋण बाबासाहेबांचे या जन्मात फिटणार नाही. एवढे बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.